प्रत्येकाने कधी ना कधी प्रेम हे केलेलंच असतं. कुणी आईवडिलांवरती प्रेम करतं, तर कुणी फ्रेंड्सवरती प्रेम करतं, तर कुणाचं प्रेम असतं प्राण्यांवरती. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों, असंही प्रेम असतं. मग हे प्रेम म्हणजे काय हे आम्ही बेळगावकरांनाच विचारूया. चला तर मग, येत आहे ना? प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे एकमेकाबद्दल आत्मीयता असते. प्रेम म्हणजे अरे सांगी, तुला माहित नाही त्याला कसं. प्रेम म्हणजे काय असतं? आय एम नॉट इंटरेस्टेड इन लव अँड ऑल. इट विल बी द एबिलिटी टू रिमेंबर एव्हरीथिंग अँड दॅट्स ऑल आय कॅन से. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. प्रेम म्हणजे काय असतं? अकॉर्डिंग टू मी लव इज जस्ट अ टाइमपास. प्रेम म्हणजे काय असतं? मनातली भावना. इतर फ्रेंडशिप. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम बोलतो का? इट इज अ सेवन सेन्स विच डिस्ट्रॉयज ऑल सिक्स सेन्सेस. प्यार बोलतो का? नहीं पता यार मेरे को. भैया यार क्या आप किसी से प्यार नहीं करते? नहीं मेरे को पता नहीं. तो शादी नहीं हुई आपकी? प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे आपला एक विश्वास असते. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. नाम प्रकार नाम गोतर. प्रेम म्हणजे आदर. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे काय? ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿ ಬಾಳೋದ್ರಿಂದ ಅದ ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಒಬ್ಬರ ಸರಿ ಸಮ ಇರಬೇಕು, ಅದ ಪ್ರೀತಿ. ಪ್ರೇಮ ಮದೆ ಹಮಿ ಜೋ ಮಾ ಕುಟ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಲ ಹಮಿ ಜೋ ಫಾರ್ ತೆಚವರ್ ಹೇ ಕರ್ತೋ ತೆ ಪ್ರೇಮ ಅಂತೋ ತೆನ ತೆ ಮನಾ ತೆ ತೆ ಪ್ರೇಮ ತೆ ಸಾಂಗಲೆ ಏತ್ ನೇ ತೆ ಪ್ರೇಮ. ಲವ್ ಇಟ್ಸ್ ಅ ಗುಡ್ ಫೀಲಿಂಗ್. ಪ್ರೇಮ ಮಂಜೆ ಕಾಯ ಅಸ್ತ? ಪ್ರೇಮ ಮಂಜೆ ದೋನ್ ಮನಸನ ಅರ್ಥ ಗೆನು ಸಮಜುನ್ ಘ್ಯಾಯಚ ಅಸ್ತ. ಪರಂತು ಅಮಚ लहान वयात मुलांना अट्रॅक्शनच असतं, दुसरं काही नसतं. प्रेम म्हणजे काय असतं? प्रीती अंदरे एरड मनसगळांना अर्थ मारको. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे मनातील भावना, एकमेकाशी जुळून राहण्याची भावना, त्याला म्हणतात प्रेम. काय वाटत माहिती त्यांना माहिती आहे बघा. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव भावना. माझ्यासाठी प्रेम म्हणजे एक विश्वास आहे जो न तुटणारा एकमेकांचा. प्रेम म्हणजे दोन व्यक्तींचा विश्वास हा प्रेम आहे. प्रेम म्हणजे दोन मनांची दोन मनं जेव्हा जुळतात त्यांच्या भावना वगैरे व्यक्त करतात त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे प्रेम असत. म्हणजे काय असतं? जगाच्या वेगळं असत. म्हणजे काय? मला काय मला काय तुम्ही सांगा प्रेम म्हणजे काय? नाही माहिती. नाही विचारू नका. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे आपण अंतकरणापासून ज्याच्याशी जीव लावतो त्याला प्रेम म्हणतो. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे दोघांचं पण एकदम हे असतं त्याला प्रेम म्हणतात. आता प्रश्न विचार, दुसरा प्रश्न विचार. नाही तेच विचार, तेच विचार. प्रेम म्हणजे काय जास्तीच? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे एकमेकांवर एकमेकांचा असलेला अटूट विश्वास, याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय असतं? काय त्यांना विचार सांगतो. प्रेम म्हणजे काय? काय म्हणजे वाजत होतलं काय? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय सांगताय तू? प्रेम म्हणजे काय आता काय आम्हाला काय विचारू नको भैया ते काय सांगायचं काय माहिती. प्रेम म्हणजे काय असतं? मी अजून केलं काय केलं नाही मी. मिरे संबंध बस ना.
nowadays we cannot find true love. आजकल true love किधर भी नहीं मिलता है. तुम्ही कधी प्रेम केलं का? नाही बाबा. का म्हणजे आता काय सांगणार. तू कधी प्रेम केला होतास का? असं तुम्हाला कधी घडलं का? हो घडलंय ना. कॉलेज लाईफ मध्ये तर होतच ना हे सगळं. आपलं नॉर्मल आहे हे सगळं. आता काय पुढे काय पुढचं प्रोसिजर काय? पुढचं म्हणजे काय आता मुलं तर म्हणतात की सिंगल ही राहणार बेस्ट आहे. नो रूल्स नो रेग्युलेशन्स बस अकेले राहणार. तुम्हाला फर्स्ट प्रेम कुणावर झालेलं? माझं मिसेसवर. मी हे म्हणून सांगायचं. तुला कधी प्रेम झालं काय? अजूनपर्यंत नाही. अजूनपर्यंत सिंगलच आहे. डबल झालं तर म्हणून माणसाला त्रास असून एकट्याच दिवस एक जीव सदाश आराम. और क्या पता है मतलब आपने किसी को प्यार किया है. प्रेम केलात काय? नाही केलं. तुम्ही कोणावर प्रेम केलंय? नाही आमच्यावर कोण प्रेम केलंच नाही. तुम्ही कोणावर केलंय? आम्ही करायला बघितलं आमच्यावर कोण केलंच नाही. ड्युटी घालतो असतो कपडे घालतो म्हणतो आम्ही कोण करत नाही. तुमचं प्रेम कसं आहे? प्रेम आहे. तुम्ही कधी कोणावर प्रेम केला नाही का? मग नवऱ्यावर पण प्रेम की? नवऱ्यावर पण असणारच की. मग तुमचं लग्न अगोदरचं प्रेम आणि आताचं प्रेम मध्ये काय फरक आहे? काही लग्न अगोदर कुणावर केलंच नाही तर कसं होणार प्रेम? नवरा झाल्यावर केलं, नवऱ्यावरच केलं. प्रेम म्हणजे काय असतं? जे हळूवारपणे जपायचं असतं, हृदयात साठून ठेवायचं असतं, कितीही दुःख झालं तरी हसत जगायचं असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे शेवटपर्यंत आपल्यात आणि त्याच्यात असतं. तर हेच प्रेम काय आहे आपण जाणून घेऊया. म्हणजे एक आवड, चांगल्या भावना आपल्या मनामध्ये, एक चांगल्या भावना ठेवून आपण एकमेकाशी संवाद साधणे म्हणजे प्रेम असते. प्रेमाचे प्रकार वेगवेगळे आहेत. प्रेम हे प्रेमाला वय लागत नाही. कुठल्याही याच्यामध्ये आपण हे करू शकतो, आपण प्रेम करू शकतो. तुला कधी प्रेम झालं का? येस वन्स. प्रेम म्हणजे आई वडिलांवरती केलेलं पण प्रेमच असतं. मग तशाबद्दल तुला काय वाटतं की प्रेम म्हणजे काय असतं? काळजी. प्रेम म्हणणं तू बोलले तो क्या है? सबके साथ शांती से रहने का और जो कुछ भी बात करता उसके साथ रिक्वेस्टेड कि हम बात करने का, यही प्रेम है. ಒಳ್ಳೆ ಭಾವನೆ ಇರಬೇಕು, ಯಾವುದೇ ಕೆಟ್ಟ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ಪ್ರೇಮ್ ಮಂಜೆ ಏಕ ಪ್ರಕಾರ ಮೈತ್ರಿ ಅಸ ಬೋಲು ಶಕ್ತು ನಾ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ ಹೋತ, ತ್ಯಾನಂತರ ಥೋಡ ಕ್ಲೋಸ್ ಆಲೆ ಕಿ ಪ್ರೇಮಾತ್ ಥೋಡ ರೂಪಾಂತರ ಹೋತ. ಪ್ರೇಮ್ ಮಂಜೆ ಕಾಯ ಅಸ್ತ? ಇಟ್ಸ್ ಆಲ್ ಅಬೌಟ್ ಫೀಲಿಂಗ್ಸ್, ಮಿಸ್ ಕೇರಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಶೇರಿಂಗ್ ದಟ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್. आणि काय वाटतं तुम्हाला म्हणजे प्रेमाबद्दल? एक विश्वास असतो आहे माणसाचा, त्याला धोका देऊ नये हेच एक प्रेम. प्रेम म्हणजे एक विश्वास. लव इज गॉड. प्रेम म्हटलं की तुम्हाला कोणाची आठवण आली? आई. प्रेम म्हणजे फक्त एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी यांनी केलेलं फक्त प्रेम नसतं. प्रेम हे आपल्या मुलावरही असू शकतं. प्रेम हे आपल्या म्हणजे प्रेम हे आपल्या नातेवाईकावर असू शकतं. प्रेम हे आपल्या प्राण्यांवर असू शकतं. मग तुम्हाला प्रेम कसं झालं? प्रेम अर्थातच लग्नानंतर झालं. माझं तर अगोदर आई वडिलांच्यावर प्रेम असतंय. मग तुम्हाला असं प्रेम झाल्यावर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करता? ಅವ್ರಿಗೇನ್ ಬೇಕಂಡು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಾಳೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನ ಇದನ್ ಮಾಡ್ಕೋತೇವಿ, ತಿಳ್ಕೊತೇವಿ. ಅವ್ರಿಗೇನ್ ಇಷ್ಟ, ಅವ್ರೇನ್ ಇದನ್ನ ಪಡ್ತಾರ, ಅದನ್ನ ನಮ್ಗೆ ಇದನ್ ಆಗ್ತದೆ. ಏ ಬಗಾಲ ಆಲೇನಾ ಅವಾಗ ಪ್ರೇಮ ಝಾಲೆ. ಇಟ್ಸ್ ಅ ಗುಡ್ ಫೀಲಿಂಗ್ ಬಿಟ್ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಬಿಟ್ವೀನ್ ದ ಲವರ್, ಇಟ್ ಬಿಟ್ ಕಮ್ಸ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಮದರ್ ಫಾದರ್ ಬ್ರದರ್ ಎನಿಬಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಅಂಡ್ ಐ ಲವ್ ಮೈ ಮಾಮ್ ಮೋರ್ ದನ್ ಎನಿಬಡಿ. ತುಮಿ ಕೋನಾವರ್ ಪ್ರೇಮ ಕೇಳತ್ ಕಾ? तसं मी आमच्या नातवाने भयंकर प्रेम असते माझं. तसंच बायकोवर असतंय, पोरावर नाही असतंय. माझ्यासाठी तर निस्वार्थ भाव आहे आणि कोणती पण अपेक्षा न ठेवता फक्त देत राहणे म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे काय? माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपलं सर्वस्व देणं आणि त्याच्याकडून कोणत्याही ह्याची म्हणजे फळाची अपेक्षा न करता जे आपल्याला पाहिजे असते ते त्याच्याकडून मिळणे, म्हणजे आम्ही जे न सांगता आपल्याजवळ मिळतंय त्याला प्रेम म्हणतात. तुमच्यावर कोणी प्रेम केलं का? हो केलेलं आहे. प्रेम हे निस्वार्थ भावाने केलं जातं आणि प्रेमामध्ये काही अपेक्षा न ठेवता जे प्रेम करतात त्यांचं प्रेम सक्सेसफुल होतं आणि शेवटपर्यंत जे निभवतात तेच प्रेम असतं. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे एकमेकावरती असणारा विश्वास, एकमेकावरती असणारा समर्पण, त्याग, ही भावना म्हणजे प्रेम. तुमचं हे वेगळं प्रेम कसं आहे? चांगलं असतं. म्हणजे प्रेम म्हणजे एकावरतीच प्रेम करायचं असतं आणि ते निभायचं असतं. तुम्हाला कसं प्रेम झालं होतं? आमचं लव्ह मॅरेज? नाही नाही. अरे अरे. मग तुम्ही तुमचं प्रेम कसं व्यक्त करता? आम्ही कोणाशी पण म्हणजे असं प्रेमानं वागतो. विजय निंबाळकर, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव.